नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे डोमेस्टिक ॲप्लायन्सेस असतात त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लायन्सेसची माहिती पाहत आहोत. आणि हे जे होम ॲप्लायन्सेस जे असतात हे कशासाठी बनवलेले असतात, जेणेकरून मानवाचं जीवन हे काय होईल, त्या ठिकाणी कमीत कमी त्रास होईल. पूर्वी कुठल्याही प्रकारचे हे जे होम ॲप्लायन्सेस आहेत ते वापरले जात नसायचे. गृहिणीला मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस समस्यांना तोंड द्यावं लागत असायचं. जे पीठ जे असायचं ते जात्यावरती दळावं लागत असायचं. त्याचबरोबर वाटण वाटायचं असेल तर पाटा आणि ओरोट्याचा वापर करावा लागत असायचा. जर खारी खोबरं जर कुटायचं असेल तर उखळाचा वापर करावा लागत असायचा. उन्हाळ्यात जर गरम व्हायला लागलं तर काही त्या ठिकाणी पर्याय नव्हता, एक पुठ्ठा घेऊन काय करावं लागायचे, हवा त्या ठिकाणी घ्यावा लागत असं. कुठलाही पदार्थ जर थंड ठेवायचा म्हटलं तर त्या ठिकाणी बर्फाचा वापर करावा लागायचा, ठराविक ठिकाणी बर्फ मिळायचा. परंतु जसजशी टेक्नॉलॉजी बदलली तसतसं मानवाचं जीवन जे आहे ते काय होत गेलेलं आहे, त्या जीवन जगण्याच्या पद्धती मानवाच्या बदलत गेल्या. आणि जेवढे उपकरणं मार्केटला आले त्याच्यावरती माणूस काय हो राहिला, पूर्णपणे अवलंबून राहत आहे. आपल्याला याच जे ॲप्लायन्सेस जे आहे त्या ॲप्लायन्सेसबद्दल या टॉपिकमध्ये आपल्याला फ्रीजबद्दल माहिती पाहिजे आहे. आणि हे जे फ्रीज जे आहे, फ्रीज तर सर्वांना माहीतच आहे का फ्रीजचा उपयोग कशासाठी केला जातो. आपण आणलेला काय भाजी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फळं असतील हे काय जास्तीत जास्त दिवस कशा पद्धतीने टिकतील आणि कधी टिकणार आहेत ते, त्यामधील असणारी उष्णता काय करावं लागणार आहे आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे. जेवढे जास्तीत जास्त थंड राहतील ते, तेवढे काय होईल फळं किंवा भाजीपाला हा काय होतो जास्तीत जास्त दिवस टिकतो. परंतु शास्त्रज्ञांच्या मते फ्रीजमध्ये कुठलाही पदार्थ जो आहे, मग फळे असतील किंवा भाजीपाला असेल, हा जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवता कामा नये. नंतर त्यातील जे व्हिटॅमिन्स प्रोटीन्स वगैरे जे असतात त्यांचं प्रमाण ॲटोमॅटिकच या कूलिंगमुळं काय होत चालतं, कमी होत चालतं. म्हणून हे फ्रीजचा वापर जेवढे जास्तीत जास्त ॲप्लायन्सेस आपल्याला मिळाले तेवढं आपलं जीवन काय होत चाललेलं आहे, त्याच्यामुळं आयुष्यमान कमी होत चाललेलं आहे. आणि म्हणून जरी विज्ञानाने वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले असले, वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी सवय लागलेल्या असतील, तरी त्या सवयी ज्या आहेत त्या काय आहेत, काही हानिकारकसुद्धा आहेत. तर याचमधील जे फ्रीज जे आहे, फ्रीज आपण जर पाहिलं तर अगदी वेगवेगळ्या मॉडेलमध्ये फ्रीजची साईज किंवा फ्रीजची कॅपॅसिटी जी असते ती कशामध्ये दिलेली असते, लिटरमध्ये दिलेली असते. फ्रीजची कॅपॅसिटी ही लिटरमध्ये दिलेली असते आणि हे साधारणपणे 120 लिटर, 140 लिटर, 160 लिटर, 180 लिटर, 200 लिटर, 220 लिटर असं या क्षमतेमध्ये मिळतं. आणि त्याच्यामध्येही परत सिंगल डोअर, डबल डोअर, काही याला डबल डोअर जर म्हटलं तर वरच्या बाजूने असतं छोटंसं एक डोअर, काही याला डोअर पुन्हा काय असतं खालच्या बाजूने डोअर ठेवलेलं असतं छोटंसं. तर हे अशा पद्धतीने याच्यामध्ये फ्रीजमध्ये वेगवेगळे याच्यामध्ये मॉडेल आलेले आहेत, वेगवेगळे आकार आलेले आहेत. आणि त्याचबरोबर फ्रीजबरोबर काय वापरलेलं असतं, डीप फ्रीजर. हे डीप फ्रीजर शक्यतो घरगुती याच्यामध्ये वापरत नाहीत, परंतु कमर्शियल याच्यामध्ये हॉटेलमध्ये, डेअरीमध्ये किंवा आईस्क्रीम पार्लर वगैरे जे असतात त्या ठिकाणी कशाचा वापर केलेला असतो, या डीप फ्रीजरचा वापर केलेला असतो. तर दोन्हीचंही कार्य करण्याचं तत्व एकच आहे, फ्रीज आणि डीप फ्रीजर या दोन्हीचंही कार्य करण्याचं तत्व एकच आहे. आणि आत्ता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये फ्रीजमध्ये पुन्हा 3-स्टार
फाइव स्टार असे नवीन रेंज आलेली आहे। तर यामध्ये हे थ्री स्टार किंवा फाइव स्टार काय असतं, जेवढं एनर्जी सेविंग जास्तीत जास्त होईल तेवढं याचं याला काय केलेलं असतं, स्टारचं रेटिंग दिलेलं असतं। तर आत्ताच्या याच्यामध्ये फाइव स्टार रेटिंग असणारं फ्रीज किंवा डीप फ्रीजर वापरणं हे कधी पण कसं आहे, चांगलं आहे, जेणेकरून आपल्याला त्याला लागणारी इलेक्ट्रिकल एनर्जी ही काय व्हायला पाहिजे, कमीत कमी खर्च व्हायला पाहिजे। तर ह्या रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजचा वापर कशासाठी केला जातो, तर या स्लाईडमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे फळे असतील, वेगवेगळ्या प्रकारचा पालेभाजी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेलवर्गीय भाज्या असतील, त्यानंतर कोल्ड्रिंक असेल, दूध, दही, श्रीखंड, आम्रखंड, तूप, नंतर काही इतर जे मसाल्याचे पदार्थ वगैरे जे असतात जेणेकरून ते बाहेर वातावरणात राहिल्यानंतर खराब होतात, असे त्यामध्ये काय केले जातात, ठेवले जातात। परंतु हे जास्त दिवस ठेवणं योग्य नाही आहे। एक दोन तीन दिवसामध्ये आणलेला पदार्थ काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी संपवायला पाहिजे। तर हे रेफ्रिजरेशन म्हणजे काय असतं, रेफ्रिजरेटर। तर द रेफ्रिजरेटर इज वन ऑफ दोज मिरॅकल ऑफ मॉडर्न लिव्हिंग दॅट टोटली चेंजेस लाईफ। तर रेफ्रिजरेटर म्हणजे हा एक दैनंदिन जीवनासाठी वापरला जाणारा मिरॅकल, म्हणजे काय, एक प्रकारचा जादूचा या ठिकाणी काय केलेले आहे। आपल्याला असं वाटतं का फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर लगेच तात्काळ थंड होतं, त्याच्यामध्ये काय मॅजिक किंवा मिरॅकल वगैरे आहे का, तर हे मानवाच्या जीवनामध्ये आणि जे आत्ताची जी आपली जीवनशैली आहे त्याचा एक काय झालेला आहे, हा एक अविभाज्य घटक फ्रीज बनलेला आहे। प्रायर टू रेफ्रिजरेशन द ओनली वे टू प्रिझर्व मीट वॉज टू सॉल्ट इट अँड आईस्ड बिअवरेज इन द समर वेअर आर रिअल लक्झरी। विदाउट रेफ्रिजरेशन वी वुड बी थ्रोइंग आउट आवर लेफ्टओवर्स इन्स्टेड ऑफ सेविंग देम फॉर अनादर मील। जेव्हा आपण जेवण केल्यानंतर काही जेवण जर शिल्लक राहतं आणि जर फ्रीज जर नसतं तर हे जेवण काय करत होतो, आपण पूर्वी टाकून द्यायचे। थंडीच्या दिवसामध्ये तरी टिकतं, परंतु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय करावं लागतं, ते फेकूनच द्यावं लागतं। परंतु हे फ्रीज आल्यामुळं कमीत कमी अन्न जे असतं त्याची नासाडी काय होते, कमी प्रमाणामध्ये होते, आणि हे आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करता येतं, खाता येतं। परंतु काही जणांना अशी सवय लागलेली असते, आता हॉटेलमध्ये वगैरे जर आपण गेलो तर हॉटेलसाठी जी ग्रेव्ही वगैरे जी वापरली जाते ती चार चार पाच पाच दिवस एक एक आठवडा वापरली जाते, हे शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं। ते जरी डीप फ्रीजरमध्ये ठेवलेलं असतं तरी हे आपल्या शरीरासाठी काय ते हानिकारक आहे। म्हणून दोन तीन जास्तीत जास्त चार दिवसाच्या आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ काय करायला पाहिजेत, वापरायला पाहिजेत। त्यानंतर रेफ्रिजरेटर, व पहिली स्लाईड पण रेफ्रिजरेटरचीच होती, ही पण स्लाईड काय आहे, रेफ्रिजरेटरची आहे। द बेसिक आयडिया बिहाइंड अ रेफ्रिजरेटर इज व्हेरी सिम्पल। या रेफ्रिजरेटरमधील जी बेसिक आयडिया किंवा कल्पना जी आहे ती अतिशय साधी आहे। इट युजेस द आणि त्याच कल्पनेचा वापर या रेफ्रिजरेटरमध्ये केलेला असतो। इव्हॅपोरेशन ऑफ लिक्विड टू ॲब्सॉर्ब हीट। कुठलाही थंड पदार्थ जो असतो, आपण गरम पदार्थ आणि थंड पदार्थ जर शेजारी ठेवला तर गरम पदार्थातील उष्णता कुठे जाते, थंड पदार्थाकडे जाते, आणि मग फ्रीजमध्ये हेच तत्त्व वापरलेलं असतं। त्याच्यामध्ये जो कॉम्प्रेसर वापरलेला असतो आणि त्याचे आतमध्ये जे चेंबर वगैरे असतं तिथं जे आतून पाइपिंग केलेलं जे असतं त्याच्यामध्ये हा अमोनिया वायू जो असतो तो काय केलेला असतो,
फिरवलेला असतो आणि हा जेवढा कॉम्प्रेस्ड केला जाईल तेवढा त्याच्यामध्ये काय होते थंड जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते आणि मग त्या फळांमधील उष्णता हे काय करतं शोषून घेतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते सर्व फळं भाजीपाला काय होतं थंड राहण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. त्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक जो आहे द पर्पज ऑफ रेफ्रिजरेशन, रेफ्रिजरेशनचा हेतू काय आहे. द फंडामेंटल रिझन फॉर हॅविंग अ रेफ्रिजरेटर इज टू कीप फूड कोल्ड, म्हणजे अन्न जे आहे ते अन्न थंड ठेवण्यासाठी कशाचा वापर केला जातो रेफ्रिजरेशनचा वापर केला जातो. कोल्ड टेम्परेचर हेल्प्स फूड स्टे फ्रेश लॉन्गर, आणि तापमान कमी असल्यामुळं किंवा तापमान कमी ठेवल्यामुळं त्यामधील जे काय अन्नपदार्थ जे असतात ते आपल्याला जरी या ठिकाणी लॉन्गर जरी म्हटलं असलं दीर्घकाळ जरी म्हटलं असलं तरी शक्यतो दीर्घकाळाचा आपण विचार करू नये. द बेसिक आयडिया बिहाइंड द रेफ्रिजरेशन इज टू स्लो डाऊन द ॲक्टिव्हिटी ऑफ बॅक्टेरिया विच ऑल फूड कंटेन्स सो दॅट इट टेक्स लॉन्गर फॉर द बॅक्टेरिया टू स्पॉइल द फूड. आपण जर अन्नपदार्थ जर असे उघड्यावरती ठेवले तर त्याच्यावरती काय निर्माण होतात बॅक्टेरिया निर्माण होतात आणि हळूहळू हे बॅक्टेरिया वाढण्याचं काम काय होतं लगेचच मोकळ्या वातावरणामध्ये होतं. म्हणून फ्रीजमध्ये टेम्परेचर कमी असल्यामुळे मायनस डिग्रीमध्ये टेम्परेचर असल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या बॅक्टेरिया वगैरे निर्माण होत नाहीत आणि म्हणून फळे भाजीपाला अन्नपदार्थ शीतपेय हे स्टोरेज करण्यासाठी कशाचा वापर केला जातो फ्रीजचा वापर केला जातो. नंतर पार्ट्स ऑफ अ रेफ्रिजरेटर, रेफ्रिजरेशनचे असणारे पार्ट्स. देअर आर फाईव्ह बेसिक पार्ट्स टू एनी रेफ्रिजरेटर फॉर एअर कंडिशनिंग सिस्टीम. पहिला आहे कॉम्प्रेसर, नंतर हीट एक्सचेंजिंग पाईप्स सेपरेट इन ऑर कॉइल्ड सेट ऑफ पाईप्स आउटसाइड द युनिट, नंतर एक्सपान्शन वॉल हीट एक्सचेंजिंग पाईप्स आणि रेफ्रिजरंट हे म्हणजे हे त्याच्यामध्ये वापरलेला गॅस. तर यामध्ये लिक्विड दॅट इव्हॅपोरेट्स इनसाईड द रेफ्रिजरेटर टू क्रिएट द कोल्ड टेम्परेचर, मेनी इंडस्ट्रीयल इन्स्टॉलेशन्स यूज प्युअर अमोनिया ॲज द रेफ्रिजरंट. त्यामध्ये रेफ्रिजरंट म्हणून कशाचा वापर केलेला असतो प्युअरली जो अमोनिया जो असतो त्या अमोनियाचा वापर त्या ठिकाणी करतात. प्युअर अमोनिया इव्हॅपोरेट्स ॲट -27°F आणि प्युअर अमोनियापासून आपल्याला कमीत कमी तापमान हे -27°F किंवा -32°C पर्यंत काय करता येतं आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन करता येतं. तर डिग्री फॅरेनहाईट आणि डिग्री सेल्सियस याच्यामध्ये काय फरक आहे, डिग्री फॅरेनहाईट म्हणजे आपल्या शरीराचं तापमान वगैरे मोजण्यासाठी डॉक्टर कशाचा वापर करतात डिग्री फॅरेनहाईटचा वापर करतात आणि पाण्याचं वगैरे तापमान मोजण्यासाठी कशाचं डिग्री सेल्सियसचा वापर केला जातो. डिग्री सेल्सियस जे असतं ते कसं असतं 0 ते 100 असतं आणि हे डिग्री फॅरेनहाईट जे असतं ते मेडिकलच्या याच्यामध्ये काय केलं जातं फॅरेनहाईट हे युनिट त्या ठिकाणी वापरलं जातं. तर यामध्ये ह्याचे जे हे पार्ट्स आहेत ते पार्ट्स आपण पाहिले. त्यानंतर पुन्हा पुढची जी स्लाईड आहे त्या स्लाईडमध्ये प्रत्यक्ष त्या रेफ्रिजरेशनमध्ये किंवा फ्रीजमध्ये काय जे पार्ट्स जे पहिला महत्त्वाचा जो घटक आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर, कॉम्प्रेसर म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची मोटरच आहे. कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर ही काय केलेली असते त्या कॉम्प्रेसरमध्ये वापरलेली असते, सिंगल फेजची मोटर असते ही आणि त्यामध्ये
काय केलेला असतो, गॅससुद्धा भरलेला असतो कॉम्प्रेसरमध्ये, आणि हा कॉम्प्रेसर एका साईडला दाखवलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जी पाइपिंग सिस्टम वगैरे जी केलेली असते ती बाजूच्या याच्यामध्ये म्हणजे ट्यूब वगैरे दाखवलेल्या आहेत, आणि आतील उष्णता ही कुठं जाते, त्या कॉम्प्रेसरकडं मधील गॅसकडं जाते, पुन्हा तो कॉम्प्रेसरमधील गॅस अजून कॉम्प्रेस केला जातो, आणि हे सर्क्युलेशन काय असतं, कंटिन्यू सुरू असतं, आणि त्यामुळं या कॉम्प्रेसरमधील अमोनिया गॅस जो असतो तो आपण जेवढा कॉम्प्रेस करू, जेवढा जास्त प्रेशरने कॉम्प्रेस केला जाईल तेवढं त्याच्यामध्ये काय होतं, थंडपणा जो असतो तो काय होतो, कमी होतो. आणि याचाच उपयोग काय केलेला असतो, या फ्रीजमध्ये किंवा डीप फ्रीजर वगैरे जे असतं त्याच्यामध्ये केलेला असतो. तर याचा बेसिक मेकॅनिझम, पुढची जी स्लाइड आहे, द बेसिक मेकॅनिझम ऑफ रेफ्रिजरेटर वर्क लाईक धीस. तर याचं बेसिक कशाप्रकारे कार्य चालतं, द कॉम्प्रेसर कॉम्प्रेसेस द रेफ्रिजरंट गॅस, धीस राइजेस द रेफ्रिजरंट्स प्रेशर अँड टेम्परेचर ऑरेंज, सो द हीट एक्सचेंजिंग कॉइल्स आउटसाइड द रेफ्रिजरेटर अलाउ द रेफ्रिजरंट टू डिसिपेट द हीट ऑफ प्रेशरायझेशन. म्हणजे त्या रेफ्रिजरंटमध्ये जी उष्णता निर्माण होते ती कशामध्ये जाते, नंतर फ्रीजच्या पाठीमागे जी कॉईल वापरलेली असते त्या कॉईलमध्ये आल्यानंतर वातावरणातील हवेमुळे काय होते, ते पुन्हा थंड होतो रेफ्रिजरेटर, आणि हा पुन्हा जातो कॉम्प्रेसरकडं, आणि कॉम्प्रेसरमधून पुन्हा जातो त्या फ्रीजच्या बॉडीमध्ये. ॲज इट कूल्स द रेफ्रिजरंट कंडेन्सेस इनटू लिक्विड फॉर्म. हा रेफ्रिजरंट म्हणजे अमोनिया वायू जेवढा आपण कॉम्प्रेस करू, जेवढं त्याचं त्याच्यावरती प्रेशर वाढवलं जाईल, जास्त प्रेशर केलं जाईल त्याचं, तेवढा हा कुठल्या फॉर्ममध्ये येतो, लिक्विड फॉर्ममध्ये येतो, अँड फ्लोज थ्रू द एक्सपान्शन वाल. आणि त्याच्यामध्ये जे त्याच्यासाठी जो वाल वापरलेला असतो तो वाल काय होतो, ओपन होतो, आणि मग पुन्हा त्याचं सर्क्युलेशन काय होतं, सुरू होतं. व्हेन इट फ्लोज थ्रू द एक्सपान्शन वाल द लिक्विड रेफ्रिजरंट इज अलाउड टू मूव फ्रॉम हाय प्रेशर झोन टू लो प्रेशर झोन. हाय प्रेशर झोनकडून हे प्रेशर कुठं येतं, पुन्हा लो प्रेशर झोनकडे येतं. सो इट एक्सपांड्स अँड इव्हॅपोरेट लाईट ब्ल्यू. तर हे कसं ब्ल्यू कलरचं जे दाखवलेलं आहे त्याच्याप्रमाणे होतो. इन इव्हॅपोरेटिंग इट ॲब्सॉर्ब्स हीट मेकिंग इट कोल्ड. आणि पुन्हा त्या ठिकाणी गरम झालेला जो रेफ्रिजरंट आहे हा पुन्हा कुठे येतो, कॉम्प्रेसरकडं येतो. द कॉइल्स इनसाइड द रेफ्रिजरेटर अलाउज द रेफ्रिजरंट टू ॲब्सॉर्ब हीट मेकिंग द इनसाइड ऑफ द रेफ्रिजरेटर कोल्ड. द सायकल देन रिपीट्स. आणि ही सायकल काय असते, याच्यामध्ये कंटिन्यू चालू राहते. त्यामुळं त्याच्यामध्ये आतमध्ये फ्रीजमध्ये टेम्परेचर कंट्रोलसाठी जो स्विच दिलेला असतो तो आपण कुठल्या पोझिशनला ठेवलेला आहे ह्याच्यावरती याच्यामधील तापमान काय असणार आहे अवलंबून असतं. आणि याच्यामध्ये तो टेम्परेचर कंट्रोल स्विच, त्याचबरोबर कॉम्प्रेसरसाठी जो रिले वापरलेला असतो तो रिले, आणि याचं जे वायरिंग डायग्राम वगैरे जे आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा पुढची स्लाईड जी आहे ती कोल्ड पॅक्स. तर हे कोल्ड पॅक्स म्हणजे काय असतं, तर आपल्याला इन्स्टंट कोल्ड पॅक्स दॅट लुक्स लाईक अ प्लास्टिक बॅग फिल्ड विथ लिक्विड. तर याच्यामध्ये काय भरलेलं असतं, लिक्विड भरलेलं असतं. यू हीट इट शेक इट अप अँड इट गेट्स एक्स्ट्रीमली कोल्ड. द लिक्विड इन साईड द कोल्ड पॅक इज वॉटर. काय असतं, त्याच्यामध्ये पाणी असतं त्या पॅकमध्ये. इज वॉटर. इन द वॉटर इज अनदर प्लास्टिक बॅग
ऑर ट्यूब कंटेनिंग अमोनियम नायट्रेट फर्टिलायझर व्हेन यू हीट द कोल्ड पॅक इट ब्रेक्स द ट्यूब सो दॅट द वॉटर मिक्सेस विथ द फर्टिलायझर दिस मिक्सर क्रिएट्स एन एंडोथेरियम रिएक्शन इट ॲब्सॉर्ब्स हीट ते काय करतं तो कोल्ड पॅक उष्णता शोषून घेतं द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन फॉल्स टू अबाउट 35 फॅरेनहाइट टू फॉर 10 to 50 minutes आणि याचं तापमान साधारणपणे 35 degrees आपल्याला आपलं 35 फॅरेनहाइटवरून आपल्याला साधारणपणे अगदी कमी याच्यापर्यंत 10 to 15 minutes काय करता येतं ठेवता येतं. किंवा लसीचे वगैरे जे आईस ट्रे वगैरे जे असतात तर त्याच्यामध्ये जे प्लास्टिकचं एक भांडं असतं त्या भांड्यामध्ये पाणी भरलेलं असतं. हे भांडं जर आपण फ्रीझरमध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ होतो आणि तेच काय केलं जातं कोल्ड स्टोरेजसाठी साईडनी हे पॅक बसवतात आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन वगैरे काय केले जातात ठेवले जातात. तर अशा पद्धतीने हा कोल्ड पॅक जो असतो तो काय केला जातो तयार केला जातो. त्यानंतर याचे फ्रीजची वायरिंग डायग्रॅम ह्या फ्रीजचे या ठिकाणी वायरिंग डायग्रॅम दाखवलेली आहे. तर 3-pin top 3-core वायर आपल्याला याला 3-core केबल या ठिकाणी वापरावी लागणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये थर्मोस्टॅट दाखवलेला आहे, कॉम्प्रेसर दाखवलेला आहे, नंतर रिले दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो आतमध्ये फ्रीजमध्ये बल्ब असतो तोसुद्धा दाखवलेला आहे आणि डोअर स्विचसुद्धा याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आकृती ज्याप्रमाणे ग्रीन वायर जी आहे ती ग्रीन कशाची वायर आहे अर्थिंगची वायर दाखवलेली आहे, ब्लॅक वायर जी आहे ती न्यूट्रलची वायर दाखवलेली आहे आणि रेड वायर जी आहे ती कशा काय आहे फेज आहे म्हणजे सिंगल फेज ए सीमधील हे कनेक्शन या ठिकाणी दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने फ्रीजचा काय असतो आतील वायरिंग डायग्रॅम असतो. आणि याच्यासाठी आपल्याला फ्रीज मध्ये कमीत कमी आतमध्ये काय पार्ट्स असतात त्याचं फंक्शन कसं चालतं हे तरी एवढं तरी कमीत कमी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन सेफ्टी टिप्स आपण काय सुरक्षितता घ्यायला पाहिजे याच्यामध्ये स्टोर रॉ मीट पोल्ट्री अँड सी फूड ऑन द बॉटम शेल्फ ऑफ द रेफ्रिजरेटर इन पॅन्स नो ज्युसेस डोंट ड्रीप ऑन टू ऑदर फूड्स. म्हणजे जे काय मासे असतील मटण असेल नंतर ज्यापासून काय होईल असे थंड झाल्यानंतर काही पाण्याचे ड्रॉप वगैरे त्याच्यापासून खाली पडतील असे पदार्थ नेहमी काय करायचे खालच्या ट्रेमध्ये ठेवायचे. आणि बाकी ज्यापासून ज्या पदार्थाला पाणी वगैरे सुटणार नाही असे पदार्थ काय करायचे असतात वरच्या कप्प्यामध्ये ठेवायचे असतात. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे ठेवण्यासाठी याचा काय करता येतो वापर केला जातो. चेक रेफ्रिजरेटर टेम्परेचर ऑप्टन डेली ऑर ॲटलिस्ट वन्स अ वीक. त्या फ्रीजचं तापमान आठवड्यातून कमीत कमी एकदा आपण काय केलं पाहिजे चेक केलं पाहिजे. रेफ्रिजरेट प्रिपेअर्ड फूड अँड लेफ्टओवर्स विथिन 2 hours ऑफ कुकिंग. तर एखादा गरम पदार्थ असं आपण तयार केलेला तर तो लगेचच गरम पदार्थ फ्रीजमध्ये कधी ठेवायचा नाही आहे तर तो काय करायचा कमीत कमी 2 तास वातावरणामध्ये थंड होऊन द्यायचा. दूध असेल कुठलाही गरम केलेला पदार्थ असेल तो जर आपल्याला स्टोअर करायचा असेल तर वातावरणामध्ये कमीत कमी तो 2 तास ठेवायचा आणि नंतरच काय करायचा असतो तो फ्रीजमध्ये ठेवायचा असतो. त्यानंतर याचा पुढची जी स्लाईड आहे हाऊ टू मेंटेन युअर रेफ्रिजरेटर
रेफ्रिजरेट फ्रीज जे आहे ते कसं मेंटेन ठेवायचं, क्लीन इट आउट, हे कमीत कमी आठवड्याला किंवा 15 दिवसांमध्ये 15 दिवसांनी त्यातील सर्व पदार्थ काढून व्यवस्थित सॉफ्ट क्लॉथ वगैरे जे असतं आणि ते साफ करण्यासाठी आपल्याला स्प्रे पण मिळतो त्याचा वापर करून सॉफ्ट क्लॉथच्या सहाय्याने ते आतून सर्व फ्रीज वगैरे पुसून साधारणपणे आठवड्याला किंवा 15 दिवसातून एकदा हे आतून त्याचं साफसफाई करायला पाहिजे. वाईप इट डाऊन, त्याचा साफ करताना वरून खालच्या बाजूला काय करायचं ते वाईप करायचं. स्क्रब द गन, शक्यतो त्याच्यावरती चरे वगैरे पडणार नाहीत याचं काय करायचं, काळजी घ्यायची. आणि त्यासाठी जे केमिकल किंवा जो स्प्रे मिळतो त्याचा शक्यतो काय करायचा, वापर करायचा. ऑर्गनाईज करायचं व्यवस्थित, त्याचं व्यवस्थापन करायचं. स्क्युलेच आउटडोर्स आउटडोअर्स आणि त्यानंतर रिसेट द टेम्परेचर, टेम्परेचर रिसेट करून पुन्हा ते सर्व फळं काय काढलेलं आहे त्यातून ते हे करायचं, भरून ठेवायचं. आणि कीप इट फुल, आणि ते पुन्हा फुल करून काय करायचं, चालू करायचं. नंतर खाली फिगरमध्ये एक मुलगी पहा त्या फ्रीजलाचा दरवाजा उघडत नाही तर त्याला पाय लावून कशा पद्धतीने ओढते, अशा प्रकारे फ्रीजचा दरवाजा जर आपण उघडण्याचा प्रयत्न केला तर त्याचं बॅलन्सिंग काय होतं जातं, आणि बॅलन्सिंग जर गेलं तर आपल्याला त्यामधून जे आतली थंड आहे जे असतं ते कुठंतरी काय होईल, लिकेज होतं गॅसकेटमधून. म्हणून अशी कृतीसुद्धा लहान मुलांना करू देऊ नका. तर अशा पद्धतीने आपण फ्रीजबद्दल या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.